यशस्वी विद्यार्थी घडत नसतो तो घडवावा लागत असतो आणि कुठलाही यशस्वी विद्यार्थी घडत नसतो ते नॉर्मल किंवा सामान्यच विद्यार्थी असतो तो त्याच्या जिद्दीने घडत असतो पण ह्या जिद्दीला जे पाठबळ मिळत असतं ते असतं तुमच्या पालकांचं। आजचा हा इंटरव्ह्यू जो आहे आणि आजचा हा जो व्हिडिओ आहे हा तुम्ही बघत असाल तर तुमच्या पेरेंट्सला दाखवा आणि पालकांनी सुद्धा ह्या इंटरव्ह्यूज मधून त्यांना ज्या ज्या गोष्टी चांगल्या वाटतील त्या सगळ्या गोष्टी कमेंट बॉक्स मध्ये टाइप करून आम्हाला कळवा की या इंटरव्ह्यूज मुळे तुम्हाला काय काय आणि कुठल्या कुठल्या गोष्टी क्लिक झाल्या। तुमच्या पाल्यांना यशस्वी बनवण्यासाठी तुम्हाला काय काय केलं पाहिजे असेच एक व्यक्तिमत्व आपल्या सोबत आहे, विवेक आणि आनंदचे वडील शिंदे सर। ठीक आहे शिंदे सर, तुमचं खूप खूप स्वागत या इंटरव्ह्यू मध्ये आणि मला तुमचा इंटरव्ह्यू मागच्या वर्षीपासून घ्यायचा आहे ते आज योग आला म्हणजे आनंद यशस्वी झाला, आनंद KEM ला लागला पण मला तो डिटेल इंटरव्ह्यू जो पालकांसाठी स्पेशली पालकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी तर निश्चितच आहे पण पालकांसाठी आहे की तुमची कन्या, मोठी कन्या ती आता MBBS कम्प्लीट करत आहे आणि आनंद मागच्या वर्षी MBBS ला लागलेला आहे, KEM ला लागलेला आहे आणि आज आत्ता ह्या वर्षी विवेकचं 616 मार्क मिळून NEET मध्ये आता गव्हर्नमेंट MBBS ला सिलेक्शन होणार आहे। तर तीन तीन पाल्यांना डॉक्टर करणं एकदम म्हणजे किती जे डिफिकल्ट गोष्ट वाटते पालकांना, एका पाल्याला डॉक्टर करायचं, तुम्ही तीन तीन पाल्यांना डॉक्टर केलंय तर मला हे जाणून घ्यायचं आहे तुमच्याकडनं की हे कसं शक्य झालं, तुम्ही काय असं वेगळं केलं की ज्याच्यामुळे ह्या तिघांनाही एवढा कॉन्फिडन्स आला यशस्वी होण्यासाठी। मला तुमच्या प्रश्नाचं डायरेक्ट उत्तर देण्याच्या अगोदर मला हजारो विद्यार्थ्यांचे जे आपण भाग्यवी जातात तर मनापासून तुमचं अभिनंदन करावं असं वाटतं, तुम्ही सगळ्यांचीच अभिनंदन करताय परंतु पालकांच्या वतीनं मी हृदय आपलं सर्वप्रथम स्वागत करतो, अभिनंदन करतो। आता राहिलं मुलांचं तर ज्यावेळेस मला ते वाक्य आज पण आठवतं की ज्यावेळेस निकाल लागला, विवेकचे मार्क्स कमी आलेत आणि त्याच्या होप्स GMC मिळणार नाही असं निश्चित झालं त्यावेळेस मी तुमची पहिली भेट घेतली तर तुमचं एक वाक्य मला आजही आठवतं की तुम्ही मला विवेक शिंदे द्या, मी तुम्हाला डॉक्टर विवेक शिंदे देतो। हे वाक्य खूप प्रेरणादायी ठरलं, त्याचा कुठलाही विचार न करता मला असं वाटतं आज की पालकांच्या बाबतीत की क्लासेस वगैरे चूज करण्यामध्ये ज्या विद्यार्थ्याला केमिस्ट्री मधलं सी जरी माहित नसेल सी तो विद्यार्थी आपल्याकडे आल्यानंतर तो 180 आउट ऑफ 180 मिळवू शकतो एवढा माझा दृढ विश्वास आपणाबद्दल आहे। ह्या मुलांच्या बाबतीत आपण म्हणजे हे पडद्यावरचे कलाकार झाले पण पडद्यामागचे जे आहेत खरंच हे आपणाला जातं, त्यांचे डाऊट्स, त्यांचे कन्सेप्ट, त्यांचे एकूणच हे NEET वगैरे ह्या सगळे हे विद्यार्थ्यांना आजमावण्यासाठी ज्या परीक्षा झाल्या परंतु त्यांना खरं विद्यार्थी आपण घडवलंय सर, हे सगळं श्रेय आपलाच देतो मी। नाही मला मला पालकांसाठी हे जाणून घ्यायचंय सर की पालक म्हणून तुमची जी भूमिका होती ह्या तिघांच्याही सक्सेस मध्ये तर यांचे सुद्धा मार्क्स कमी जास्त झाले असतील परीक्षांमध्ये, तेव्हा मार्क कमी आल्यानंतर तुम्ही काय सांगायचे यांना? मार्काच्या मध्ये यांची जी तफावत असायची आता ती एक नॅचरल असते, कुणाचा फोकस कसा, कुणाची आवड कशी, त्याविषयी आम्ही मार्काच्या बाबतीत यांना मार्काच्या शर्यतीमध्ये यांना मी कधीच पळवलं नाही। वा यांचे कन्सेप्ट क्लिअर होण्यावर माझा सर्वप्रथम जोर असायचा। क्या बात आहे सर। आणि यांच्या यशाची जी सुरुवात झाली आहे त्याचं सुरुवातच माझ्या आई वडिलांपासून झालेली आहे। अरे बापरे, मला थोडस सांगा ना सर, थोडं डिटेलिंग द्या त्यासाठी, कारण मला मी विवेकच्या इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा नमूद केलेलं की यांच्या आजोबा आले होते ऍडमिशनचे, तुम्ही आला ना आजोबा आले होते तर सर काय आहे ते? तर आजोबांनी माझा कल मी फारसं लक्ष मुलांकडे देतच नव्हतो, त्यांचंच प्रॉपर लक्ष होतं सुरुवातीला। तर म्हणजे तुला मी सैनिक स्कूलला परीक्षेला बसवलं, तू पास नाही झाला म्हणते आणि माझं 3 मार्कांना त्यावेळेस सैनिक स्कूल ओकलं होतं। अरे म्हणजे मला तो ऍडमिशन मिळाला नाही त्यावेळेस। मग म्हटलं त्याला परीक्षा वगैरे खूप मेहनत करावं लागेल वगैरे, म्हणजे ती मेहनत मी करून घेईल, फक्त तू एकदा साताऱ्याला जाऊन ये। म्हटलं मी अननोनली साताऱ्याला कसं जाऊ, तिथं मला प्रवेश तर दिला पाहिजे, ते एक तर सैनिक स्कूल मिठीचा स्कूल प्रवेश पण नसतो, नाही तू जाऊन बघून ये इन्फ्रास्ट्रक्चर फक्त, नंतर पुढचं मी बघेल। जाऊन आल्यानंतर मग सैनिक स्कूलचं टोटली त्यांच्याकडून मध्ये जाऊ दिला नाही मला, पण मी रिक्वेस्ट केल्यानंतर मला नंतर प्रवेश मिळाला। मी तिथल्या प्राचार्यांना पण भेटलो, त्यांनी मला सगळी परीक्षेबाबत वगैरे सगळी माहिती दिली। घरी आल्यानंतर औरंगाबादला येताना सैनिक स्कूलची स्पर्धा परीक्षेचे सगळी पुस्तकं आणले, मी दोघंही परीक्षेला बसवले। आजोबांनी रात्र जागून यांची ते MCQs क्वेश्चन पेपर वगैरे सगळी तयारी करून घेतली आणि दोघंही सैनिक स्कूलला पात्र ठरले। आणि त्यानंतर काय झालं, आता कन्सिस्टन्सी आपण जे म्हणतो विद्यार्थ्यांची सेल्फ कॉन्फिडन्स, त्याच्यानंतर करण्याची तयारी,
तर सैनिक स्कूलमध्ये त्यांना एक शिक्षण मिळालं की इंडिपेंडंट राहा लाईफमध्ये. इवन आम्ही विद्यार्थ्यांच्या रूममध्ये ज्यावेळेस एंट्री करायची त्यावेळेस आम्हाला हाकलून द्यायची पालक यांना, तर त्यांना करू द्या, त्यांना सिव्हिल लाईफमध्ये त्यांना जगायचं आहे, तुम्ही त्यांच्या सोबत नसणारे प्रत्येक वेळेस. पालकांचा जीव असतो की यांना कपडे धुवून द्या, यांचे व्यवस्थित बिल्डिंग करून द्या व्यवस्थित वगैरे, पण ते त्यांनी कधीच नाही करू द्या. ती सवय सेल्फ डिसिप्लिन त्यांना मिळाली. विवेक आणि आनंदचा हे जे सक्सेस आहे याच्यामध्ये सेल्फ डिसिप्लिनचा खूप मोठा रोल आहे. आणि त्या सैनिक खूप मोठा नाही म्हणता येणार, इट इज वन ऑफ द फॅक्टर. आता काय झालं, तुमच्या हातात एक दगड आणून दिला, त्याच्यामध्ये गारगोटी होती, त्या गारगोटीला आपण फिनिश हे केलं, काय म्हणतात स्पिन करून त्याच्यातून हिरा काढला, हे तुमचं श्रेय. मला हे विचारायचं सर की ह्या डिसिप्लिनच्या सोबत सोबत तुम्ही मागची 2 वर्ष कोरोनाच्या पिरियड मध्ये पोरं घरी होते, तर त्यावेळेस कसा सपोर्ट राहिला तुमचा यांच्या सगळ्याच गोष्टींमध्ये, म्हणजे ते ऑनलाईन व्हिडिओ बघण्यापासून म्हणा किंवा त्यांचे टेस्ट असतील, डीपीपीज असतील, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत होत्या, मग तुम्ही यांना कसं सपोर्ट करत गेलात ह्या कोरोनाच्या? कोरोना काळामध्ये काय झालं, आपला जो सेटअप होता ते ऑनलाईन वगैरे, मी माझी अर्धी केमिस्ट्री तुमच्या मोपाट झाली आहे सगळी, म्हणजे मी तुमचे लेक्चर मी पण अटेंड करायचो. आणि यांचा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर म्हणजे विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांशी प्रामाणिक असणं सगळ्यात महत्वाचं. यशाची पहिली वाक्य आहे इंटरव्ह्यू मधलं, विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांशी स्वतःशी प्रामाणिक असणं खूप जास्त महत्वाचं. पालकांच्या समाधानासाठी मुलं एक वेळ तुक्के मारून किंवा अजून काही अनफेअर मीन्स करून मार्क मिळवतीलही, बरोबर, परंतु अंतिम परीक्षेमध्ये ते फेल्युअर होतात. त्याच्यामुळे त्यांनी स्वतःसाठी प्रामाणिक असलं पाहिजे, स्वतःसाठी कन्सेप्ट समजून घेतलं पाहिजे. आता यांचं काय झालं, कोरोना काळामध्ये आपला सेट खूप छान होता सर, तर यांना मी एका बंद खोलीत सकाळी निघून जायचे ते माझ्या समोर, मी मध्ये कधीच त्यांना डिवसलं नाही. ते अभ्यास करतात का, झोपतात का, टीव्ही पाहतात, काहीच नाही, टीव्ही तर नव्हता त्यांच्या रूम मध्ये, परंतु मोबाईल मध्ये वगैरे, त्यावेळेस मोबाईल कंपल्सरी होता, तर ते स्वतःशी प्रामाणिक राहिले, हे मला त्यांची यशाची पावती नंतर मिळाली, मी त्यांना कधीच दिवसलं. म्हणजे तुम्ही पूर्ण संपूर्ण विश्वास टाकून, हो संपूर्ण विश्वास करतील करणार नाही हा प्रश्नच नव्हता म्हणा. क्या बात आहे, त्यांची ती मनाची पायाभरणी अगोदरच झालेली होती, याच्यावर माझा पूर्ण विश्वास होता. त्याच्यामुळे मग मी त्यांना असं डिवचायचो नाही, फक्त कधीतरी टेस्ट करायची म्हणून एनसीआरटीचं पुस्तक उघडायचं, कुठला तरी टॉपिक उघडायचं आणि एक उंच वाचायची आणि ती विचारायची, त्यांना वाटायची यांना काय माहितीये कुठून अभ्यास करतात. असं तुम्ही तो पण वॉच ठेवला होता त्यांच्याकडे की संपूर्ण विश्वास टाकलाच, पण कधीतरी अधून मधून त्यांना त्या गोष्टी त्याची जाणीव करून देणे की वडील विचारतात, त्यामुळे त्यांनाही तो अभ्यास प्रामाणिकपणे करावाच लागला, म्हणजे त्याच्या मागे तुम्ही होतेच. हो सर, हो सर, नकळतपणे. सर मला हे सांगायचं की रिपीट करत असताना पालकांची काय भूमिका असायला पाहिजे, मुलांना कायम कायम आपण प्रोत्साहित केलं पाहिजे, हे रिपीट म्हणायचंच नाही त्या गोष्टीला, त्याला रिपीट म्हणायचं. मी तर प्रत्येक रिपीट पालकांना मला जेवढी भेटले आतापर्यंत त्यांना मी सांगितलं, हा नीटचा अभ्यास 2 वर्षात होतच नाही, 3 वर्ष या विषयाला लागतातच मुलांना. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे जे रिपीट करतात त्यांच्या, पण तुमचा आनंद हा फ्रेशर मध्ये लागला, मग फ्रेशर साठी तुम्ही काय सांगा? फ्रेशर फ्रेशर असतात, फ्रेशर्सला एक स्वतःचा एक पोटेन्शियल, एक पोटेन्शियल, त्यांना काम करण्याची एक जिद्द असते. ठीक आहे, तर फ्रेशर मध्ये रिझल्ट येण्यासाठी काय आवश्यक आहे असं तुम्हाला वाटतं? इन टर्म्स ऑफ स्टडीज, इन टर्म्स ऑफ स्टडी किंवा जो कॉन्फिडन्स असतो फ्रेशर मध्ये त्यांचा, काय होतं विद्यार्थ्यांना परीक्षेला जाण्याच्या अगोदर एक मानसिकता संपूर्ण कळालेला असतं त्या विद्यार्थ्याला की आपण कोणत्या लेवलला आहोत किंवा काय. आणि काय झालं, पर्याय ना दोघंही सोबत होते, दोघांमध्ये मला कम्पॅरिझन करायला भरपूर वाव होता, परंतु जी बॉडी लँग्वेज आनंदची होती परीक्षेला सामोरे जाताना त्यावेळेस ती विवेकची नव्हती, हा प्रकर्षाने मला फरक जाणवला. ते विद्यार्थ्यांना कळालेलं असतं की आपण किती लेवल मध्ये आहोत. वा वा, सगळ्यात महत्वाचा पॉइंट सांगितला. आणि ही जर बॉडी लँग्वेज त्यांना जर कॉन्फिडन्स वाली आणायची असेल तर त्यांनी फ्रेशर मध्ये कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत जेणेकरून त्यांना रिपीट करण्याची गरज पडू नये? मला असं वाटतं सर, 2 वर्षात मी जेवढी तुम्हाला फोन केले नाही ते अलीकडच्या परीक्षेच्या 8 दिवसामध्ये केले सर. केले, खरे खरे म्हणजे परीक्षेच्या जवळजवळ जाताना त्यांना जास्त गरज असते. आणि ज्यावेळेस आनंदचा रिझल्ट आला त्याला 660 स्कोअर त्याचा आला आणि याचा 520, मी आनंद साजरा नाही केला, गड आला पण सिंह गेला असंच मला त्यावेळेस वाटलं, म्हणून मी तुमच्याकडे पण म्हणजे थोडस असं लेट लेट आलो. सर खूप खूप महत्वाच्या गोष्टी तुम्ही सांगितल्या. यांच्या ह्या पूर्ण जर्नीमध्ये यांचे मार्क्स कमी जास्त होत असतात. ठीक आहे, तर कमी मार्क्स आल्यानंतर पालकांनी कसं अप्रोच केलं पाहिजे?
शक्य तो अंतिम यशाकडेच आपण टार्गेट केलं पाहिजे. कमी जास्त मार्क होत असतात, कधी कधी विद्यार्थ्याचा एखादा टॉपिक नाही समजला किंवा काय वीक, तर सरांनी तुमच्याकडे येऊन ते डाऊट्स क्लिअर होतात, ते केले पाहिजे, ते नंतर होतच असतात. त्याच्याबद्दल आपण किंवा एक परीक्षा आली तर पुढचे डिमोरलाइज होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे त्या एका गोष्टीमुळे थांबू नये किंवा जर्नी स्टॉप करू नये, गिव्ह अप करू नये, तो टॉपिक चांगला करण्याकडे भर द्यायला पाहिजे. आणि शिक्षकांकडे जाऊन विवेकने त्याच्या इंटरव्ह्यूत सांगितलं होतं की शिक्षकांशी जास्तीत जास्त अटॅच राहा, जेणेकरून फायदा होईल. ऑनलाईन होताना मला असं वाटतं मी त्याला बऱ्याच वेळेस टोकायचो मध्ये की तू सरांना डिस्टर्ब करतोय, कमेंट मध्ये करताना त्याचा व्हॉइस पण तुम्ही ओपन ठेवायचे कधी कधी. नाही ते ऍक्च्युली सर ते इंटरॅक्शन होतं, त्यामुळे ऑनलाईन मध्ये खूप चांगल्या पद्धतीनं मुलांचं झालं आणि त्या बॅचचे बरेच विद्यार्थी सिलेक्ट झाले. आणि ही वर्षी म्हणजे रेकॉर्ड ब्रेक अशी कामगिरी आपण चालतो बोलतो विद्यापीठात. नाही सर, तुमचा खूप मोठेपणा आहे, तुमचं आमच्या पूर्ण टीम वरच प्रेम आहे की ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्हाला पालकांचा खूप मोठा सपोर्ट या ठिकाणी लागत असतो. पालकांचे खूप छोटे छोटे इनपुट जे आहेत पॅरेंट्स मिटिंग मध्ये म्हणा किंवा फोनवरून म्हणा, काही प्रत्यक्षात भेटायला येतात त्यांचे की विद्यार्थी अभ्यास करत असताना ते काय करतात आणि काय करत नाहीत ह्याचे इनपुट्स आम्हाला ते देत असतात. आणि त्यामुळे काय होतं की आम्हाला काम करणं सोपं जातं. आणि मला असं वाटतं की ह्या पूर्ण जर्नी मध्ये हे त्रिकोण जोपर्यंत पूर्ण होत नाही विद्यार्थी शिक्षक आणि पालक तोपर्यंत तो निकाल आणणं आणि ह्या लेवलचा निकाल आणणं पॉसिबल नाही. तर त्यामुळे पालकांची तेवढीच महत्वाची भूमिका या ठिकाणी आहे, मुलांना संपूर्ण फॅसिलिटीज देणे वगैरे हे पण. सर मला तुमचे सगळे खूप धन्यवाद, टीम सिद्धांत करायचे आहेत की तुम्ही ह्या पूर्ण जर्नी मध्ये आमच्यावर दोन तुमच्या पाल्यांसाठी विश्वास टाकला आणि डोळे झाकून विश्वास टाकला, विशेष म्हणजे की हे करू शकतो आम्ही. म्हणजे फ्रेशर मध्ये एक पाल्य झाला होता पण रिपीट साठी विवेकला आमच्याकडे सोपून आणि आमच्या शब्दाला मान देऊन आम्हाला ते प्रूव्ह करून दाखवायचं होतं की नाही तो एक स्पेशल आहे आणि तो छान करू शकतो. आणि ते आज प्रूव्ह झालेलं आहे, 616 मार्क त्याला, 522. आपलं बोधवाक्य खऱ्या अर्थानं समर्पित आहे, C3 आहे. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू सर या इंटरव्ह्यू साठी स्टुडिओ मध्ये आल्याबद्दल. खूप खूप धन्यवाद सर, माझ्या मुलांचं तुम्ही कौतुक केलंय, मला यशाचा मार्ग दाखवला, आपले खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू.